महाविकास आघाडी सरकार हे सुडाचं राजकारण करते आणि त्याच्या माध्यमातून प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे। या आरोपामध्ये काही तथ्य नाही। वास्तविक प्रवीण दरेकर यांच्यावर आक्षेप आणि त्यांच्या संदर्भातली तक्रार ही आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि त्याच्यावर कारवाई पोलीस स्टेशनने आज केलेली एक गुन्हा नोंदवलेला आहे। त्याच्यामध्ये महाविकास आघाडी सरकारचा काही संबंध नाही। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांना चुकीचं सांगते की सुडाचं राजकारण महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून केलं जातं।